28 ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखा युनिट 2 डिटेक्शन नागपूर शहराकडून पोलीस ठाणे सीताबर्डी येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणले आहे. या दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे. आरोपींकडून 500 रुपये दराची 88 नोट असे 44,000 रुपये, 10 रुपये दराचे 600 शिक्के असे एकूण 6,000 रुपये, एक पोको कंपनीचा मोबाईल, एक इन्फिनिक्स कंपनीचा मोबाईल असा एकूण 65,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कार्यवाही सीताबर्डी पोलीस करीत आहेत. जस्ट 27 तारखेला पहाटे एक दीपक इलेक्ट्रिकल मार्केटमध्ये चोरी झाल्याची माहिती मिळाली. त्याच्यावरून क्राईम ब्रँच जाऊन तिथे CCTV कॅमेऱ्यावर चेक केलं. दरम्यान याच्या अगोदरच तो एक विदेश संघर्षित बालक असल्याचे आम्हाला कळालं. CCTV फुटेजवर क्लिअर झालं. त्या आधारे त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असते. त्यांनी दुसऱ्याचे का समोसा, मेडिकल चौकात समोसे विकतो, त्याच्याकडे चोरी केलेले पैसे ठेवल्याची माहिती मिळाली. याला ताब्यात घेऊन त्यालाही ताब्यात घेतलं. चोरीस गेलेले पैसे आणि 2 मोबाईल असे 65,000 किमतीचे मुद्देमाल जप्त केलं. आणि विधी संघर्षित बालक आणि दुसरे एक आरोपी समोसावाला शुभम धुमाडे या दोघांना पुढील तपासासाठी बर्डी पोलीस स्टेशनला देण्यात आले. समोसे विकणारे गुन्हे नाही, विधी संघर्षित बालकाचा अगोदरचा गुन्हा आहे. त्याच्यावरूनच तो फुटेजवरून समजलं की हा चोऱ्या करतो, पैसे संपेपर्यंत इकडे तिकडे फिरतो, त्याच्यानंतर रेल्वे स्टेशनला लावारिशपणे झोपत राहतो, फिरत राहतो, घरी जात नाही तो.